मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण बऱ्याचदा खूप जास्त अभ्यास करतो, बऱ्याचदा आपण खूप मेहनत घेतो, खूप जास्त वेळ अभ्यास करतो, दिवसभर आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त अभ्यास चालू असतो, पण तरी सुद्धा आपल्याला हवे तसे मार्क्स मिळत नाही, तरी सुद्धा आपल्याला खूप कमी मार्क्स मिळतात. पण दुसऱ्याच बाजूला असे काही मुलं असतात जे जास्त अभ्यासही करत नाही, ते फार थोडासा अभ्यास करतात, काहीच वेळ अभ्यास करतात, पण तरी सुद्धा त्यांना खूप जास्त चांगले मार्क्स मिळतात. मग असं काय होतं, ते मुलं असं काय करतात, इतक्या कमी वेळात ते नेमकं कसा अभ्यास करतात की त्यामुळे त्यांना इतके जास्त छान मार्क्स मिळतात, आणि आपण खूप जास्त अभ्यास करूनही आपल्याला चांगले मार्क्स मिळत नाही, आपण खूप जास्त अभ्यास करूनही आपण केलेला अभ्यास विसरून जातो, असं का होतं? मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की ते मुलं असं नेमकं काय करतात जे आपण करत नाही. चला तर मग सुरू करूया. ते मुलं काय करतात हे बघण्याआधी आपल्याला हे बघायचंय की तुम्ही नेमकं काय करता. माहितीये तुम्ही काय करता? तुम्ही पूर्ण दिवसभर अभ्यासाचा विचार करता, फक्त आणि फक्त अभ्यासाचा विचार. मग तुम्ही कुठेही असाल ना तरी, तुम्ही भलेही क्रिकेट ग्राउंडवर असाल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये असाल, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसलेले असाल, तुम्ही काहीही करत असाल, तुम्ही फक्त अभ्यासाचा विचार करता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही क्रिकेट ग्राउंडवर असता त्यावेळी खेळताना तुमच्या मनात हे सुरू असतं की अरे माझा इतका सारा अभ्यास करायचा बाकी आहे, माझी एक्झाम जवळ येते, माझं अजून काहीच झालं नाही आहे, घरी जाऊन मला खूप जास्त अभ्यास करायचा आहे, आज मी खूप जास्त टाईमपास करून घेतलाय, हेच सगळं तुमच्या मनात चालू असतं. मित्रांसोबत गप्पा मारतानाही तुमच्या मनात कुठेतरी असं असतंच की अरे यार मी टाईमपास करतोय, मला माहिती आहे की मी हे नाही करायला पाहिजे, माझा खूप जास्त अभ्यास करायचा राहिला. तुमच्या मनात फक्त हेच सुरू असतं, आणि ही गोष्ट वाईट नाहीच आहे, ही गोष्ट चांगलीच आहे की तुमच्या मनात अभ्यासाचे विचार येत आहे. मग तुम्ही म्हणता की अरे माझा खूप जास्त अभ्यास बाकी, आता मी अभ्यासाला बसणार आहे, आणि मग तुम्ही अभ्यास करायला बसता, आणि मग काय होतं, मग तुम्ही काय करता? आणि मग जसंही तुम्ही अभ्यासाला बसलात की तुमच्या मनात पुन्हा विचार यायला लागतात. कसे विचार? तुम्ही कसे विचार करता की अरे यार कालच्या मॅचमध्ये ना मी नीट खेळलोच नाही यार, यार तो मला असं बोलूच कस काय शकतो? इकडचे तिकडचे विचार, अरे यार माझी अटेंडन्स खूप कमी आहे यार, यार माझ्याने अभ्यासही तर होत नाही आहे, अजून इतकं सारं संपवायचं, यार मी कस काय करू शकतो तो. आणि हे सगळं होत असताना कसं तरी तुम्ही पुन्हा अभ्यासात मन लावता, आणि तुम्हाला कुणाचा तरी कॉल येतो, तुमच्या जवळच्या मित्राचा कॉल येतो, तो तुम्हाला म्हणतो की अरे काय करतोय, तुम्ही त्याला सांगता की मी अभ्यास करतोय, तो तुम्हाला सांगतो की अरे ऐक ना, तुम्ही त्याला म्हणता की अरे मी अभ्यास करतोय, पण तो तुम्हाला असं म्हणतो की अरे माझ्याकडे तुला काहीतरी जबरदस्त गोष्ट आहे सांगण्यासाठी, आणि मग तुम्ही सगळं काही विसरून जाता, अरे सांग ना काय झालं, आणि मग तो तुम्हाला असं काहीतरी सांगतो की अरे तुला माहितीये का, मला आत्ताच ना सुहानी एका मुलासोबत दिसली, ती त्याच्यासोबत मस्त फिरत होती. तुम्ही सांगता की खरंच? तो म्हणतो की अरे 100% खरं. आणि मग काय, उडालं ना तुमचं मन अभ्यासामधून? तुमचा अभ्यासात नंतर मनच नाही लागत, तुम्ही त्याच विचारात असता, आणि मग इकडचे तिकडचे सगळे फालतूचे विचार करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला आठवतं की अरे माझा तर अभ्यास खूप जास्त बाकी आहे, मग तुम्हाला टेन्शन येतं की अरे मी फक्त टाइमपास करून घेतला, अजून तर काहीच नाही झालंय. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या घडतातच, यांच्यामुळेच, ह्या विचारांमुळेच कुठेतरी आपला अभ्यास होत नाही. आणि या सगळ्यामध्ये आपण दोष कोणाला देतो? आपल्या मोबाईलला, की अरे सगळं काही या मोबाईलमुळे होतं, माझा मोबाईलमुळे ना अभ्यासच होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा हा अभ्यास न होण्याला जबाबदार कोण आहे? तुमचा मोबाईल, तुमचे मित्र, अजिबात नाही. तुमचा अभ्यास न होण्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात, तुम्हीच फालतूचे विचार करत बसता. जर तुम्ही स्वतः ठरवलं ना की मला करायचा अभ्यास, तर तुम्हाला कुणीही डिस्टर्ब नाही करू शकत. म्हणजे जरी तुम्हाला तेव्हा कुणी डिस्टर्ब केलं, तरी तुम्ही डिस्टर्ब नाही होणार, तुम्हाला कुणाचाच फरक नाही पडणार. तुमचा मोबाईल वाजतोय, तुमच्या मित्राचा कॉल येतोय, कोणती मुलगी कोणासोबत काय करतेय, कोणता मुलगा कोणासोबत काय करतोय, तुम्हाला काही फरक नाही पडणार. तुम्हाला त्यावेळी फक्त तुमचा अभ्यास दिसेल, पण नाही ना, ते आपल्याने होतच नाही. आपल्याला इकडचे तिकडचे फालतूचे विचार करायचे असतात, तुम्ही स्वतःहूनच ते फालतूचे विचार करता, आणि त्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ वाया घालवता. आणि मग तुम्हीच विचार करता की अरे मी तर दिवस रात्र फक्त अभ्यासाच्या गोष्टी विचार करत असतो, मी तर दिवस रात्र फक्त माझ्या करिअरचा विचार करत असतो, मग तरीही माझे 32 किंवा 40 मार्क्स काय येतात? अरे चांगले मार्क्स कसे येणार? तू फक्त अभ्यासाचा विचार करतोस, अभ्यास नाही करत. जितका वेळ विचार करण्यात घालवतोस ना, तितका वेळ अभ्यास कर, आणि मग बघ कसे मार्क्स मिळतात तुला. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल ना, तर तुम्हाला हे फालतूचे विचार करणं आत्तापासूनच बंद करावं लागेल. तुम्हाला या क्षणी फक्त तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे ना, तेच दिसलं पाहिजे. तुम्ही त्याचबद्दल विचार आणि कृती सुद्धा केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला जेही काही सांगितलं ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. आणि तो जो टॉपर असतो ना, जे काही असे मुलं असतात ना, ज्यांना तुम्ही म्हणतात की अरे
हा तर खूपच कमी अभ्यास करतो, हा तर खूपच कमी वेळ अभ्यास करतो, तरी सुद्धा याला खूप जास्त आणि चांगले मार्क्स मिळून जातात। तर ते कसं काय मिळतात? तर ते ह्याचमुळे मिळतात, ज्या गोष्टी तुम्ही करतात ना त्या गोष्टी ते मुलं करत नाही। ते मुलं अभ्यास करण्याचा फक्त विचार करत बसत नाहीत, ते अभ्यास करतात सुद्धा। आणि ते मुलं अभ्यास करताना फक्त अभ्यासाकडे लक्ष देतात, फालतूचे विचार करत नाही। अभ्यास करताना त्याला हे आठवत नाही की ती काय करत असेल, तो काय करत असेल, माझ्या मोबाईलमध्ये कुणाचा मेसेज आला असेल, काल ग्राउंडवर काय झालं होतं, कोण माझ्याबद्दल काय विचार करत आहे। अभ्यास करताना त्यांना ह्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही। अभ्यास करताना ते फक्त अभ्यास करत असतात, मन लावून अभ्यास करत असतात, आणि त्यामुळे खूप कमी वेळातही त्यांचा खूप जास्त आणि चांगला अभ्यास होतो। 24 तास असतात तुमच्याकडे, दिवसाचे 24 तास, ज्यांच्यामधून तुम्ही बनवा ना, तुमचा चांगला शेड्यूल बनवा, टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार करा ना अभ्यास। मग तुम्ही त्या टाइम टेबलमध्ये तुमच्या विचारांनाही वेगळा वेळ देऊ शकता। पण अभ्यास करताना कशाला करायचे असतात ते फालतूचे विचार? माहिती आहे तुम्हाला 24 तासामध्ये खूप सारे कामं असतात, आणि नसतील तरीही तुम्ही बाकीचे कामं स्वतःहूनच पाळून घेतलेले असतात। जे काहीही कामाचे नसतात तरीही तुम्हाला ते करावे लागतात, कारण तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात। ठीक आहे ना, तुम्ही करा ते सगळं काही करा, पण जो वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी ठरवाल ना, जे 4, 5, 6 तास तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी ठरवाल ना, त्यावेळी अजून दुसरं काहीही करू नका। त्यावेळी तुम्ही फक्त तुमचा अभ्यास करा, बास। तुम्हाला अजून वेगळं असं काहीच नाही करायचं, तुम्हाला अजून कुठल्याही टिपची गरज नाहीये। हेच तुमच्यासाठी पुरेसं आहे की तुम्ही जो वेळ तुमच्या अभ्यासासाठी निवडलाय ना, त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास करायचा। त्यावेळी तुम्हाला इतर कुठलेही विचार करायचे नाहीये। लक्षात घ्या, खूप कमी वेळ उरलाय तुमच्याकडे, त्या वेळेला फक्त असे फालतूचे विचार करून वाया जाऊ देऊ नका। म्हणून आतापर्यंत तुम्ही जे काही फालतूचे विचार केले असतील, ज्या फालतूच्या विचारांमुळे तुमचा अभ्यास तुम्ही नसेल केला, ते सगळे विचार बाजूला करून द्या। फक्त तुमच्या अभ्यासाच्या वेळी तरी त्यांना करू नका। तुमच्या अभ्यासाच्या वेळी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास दिसला पाहिजे। अभ्यास करताना कुठलेही विचार करू नका। जरी तुमच्या मनात विचार आले ना, तरी असं म्हणा की ठीक आहे ना, मी हा विचार करेल, पण अभ्यास झाल्यानंतर। भले तुम्ही विसरून जात असाल तर तो विचार लिहून ठेवा, कारण तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, लिहून ठेवा। पण अभ्यास करताना विचार करू नका। तुम्हाला फक्त हेच ठरवायचं आहे, तुम्हाला फक्त स्वतःला हेच सांगायचं आहे की मी जितका वेळ अभ्यास करायचं ठरवलंय ना, तितका वेळ मी फक्त अभ्यास करणार आहे, तितका वेळ मी माझा अभ्यासात पूर्ण मन लावणार आहे। आणि जर तुम्ही खरंच तितका वेळ इकडचे तिकडचे विचार न करता फक्त अभ्यास केलात ना, तर तो अभ्यास तुम्ही कधीच विसरणार नाही।